मला तर उद्धव साहेबांना जे तुम्ही विचारलं ते नको. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांना माहिती असेल, सकाळी मी ऐकलं की विधान भवनात एक स्ट्रीट फर्निचरच्या घोटाळ्यावर चर्चा झाली. मुख्य गोष्ट हीच आहे की साधारणपणे 2 ते 3 महिने आम्ही सतत हा विषय लावून धरलेला आहे. आपल्याला आठवत असेल मे मध्ये आम्ही राज्यपाल महोदयांना देखील भेटलो होतो. माझ्या आधी 2 वेगळ्या सन्माननीय सदस्यांनी देखील विधान भवनाच्या हे पत्र लिहिलेलं बीएमसीला आणि मागणी केलेली की त्याच्यावर स्पष्टीकरण यावं आणि पारदर्शकता यावी. कदाचित टेंडर रद्द झालं असेल नसेल हे जरी आज विधान भवनात त्याच्यावर चर्चा झाली असेल तरी बीएमसीकडून जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे जे तिकडचे प्रशासक आहेत त्यांच्याकडून अजूनही एक शब्द आलेला नाही. माझी पहिली मागणी हीच राहील की बीएमसीनी सांगावं की हे टेंडर रद्द झालंय की नाही. कारण जे काही एक घोळ पाहतोय आपण, जो एक साधारणपणे गोंधळ पाहतोय आपण, त्याच्यातून हे स्पष्ट झालेलं आहे की जे डीएमसी उत्तर देत आहेत एमसी उत्तर देतच नाही आहेत. जे काही उत्तरं मला आली आणि मग सन्मान्य सदस्य रईस शेख साहेबांना आली ह्या दोघांमध्ये अंतर खूप वेगळं आहे. मीरकोटेच्या साहेबांना देखील मला वाटतं तिसरंच पत्र आलेलं आहे आणि म्हणून 3 आमदारांना त्याच प्रश्नांसाठी वेगळी वेगळी उत्तरं देणं म्हणजे हा स्पष्टपणे घोटाळा आहे, घोटाळा आहे, घोटाळा आहे हे सिद्ध झालेलं आहे. ज्या काही गोष्टीसाठी मी मागणी केली होती अजून मला उत्तर आलेलं नाही आहे आणि म्हणून आज देखील स्ट्रीट फर्निचरवर सकाळी मी राज्यपाल महोदयांना पत्र लिहिलेलं आहे. ते पत्र सकाळी त्यांच्या हाती गेलं आहे पण त्याच्यात 3 मागण्या आहेत माझ्या. पहिली मागणी हीच आहे की जे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही चौकशी लावतोय हे क्लीन चिट देण्यासाठी चौकशी असेल माहीत नाही पण माझी मागणी स्पष्ट आहे की ही चौकशी दुसरं कोणी नाही तर सन्मान्य लोकायुक्त महोदयांकडूनच व्हावी ही माझी पहिली मागणी आहे. दुसरी मागणी हीच आहे की ह्या टेंडरसाठी जसं आम्ही रस्त्याच्या घोटाळ्याबद्दल बोलतो, जसं आम्ही सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनच्या घोटाळ्याबद्दल बोलतो, तसंच ह्या स्ट्रीट फर्निचरच्या घोटाळ्यासाठी आज मुंबई महानगरपालिकेने स्टॉप वर्क आणि स्टॉप पेमेंट ऑर्डर द्यावी आणि जेवढे काही पैसे त्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेले आहेत ते रिफंड घ्यावे, पूर्णपणे परत घ्यावे. तिसरी गोष्ट म्हणजे ज्या काही पत्र आम्ही मागितलेले आहेत, जे काही मिनिट्स आम्ही मागितलेले आहेत, मग त्याच्यात कुठचे आयटम घेत होते, काय रेटला घेत होते, किती घेत होते, कुठे लावणार, कोणाची मागणी होती, ज्या काही आमदार म्हणून माझ्या हक्कांसाठी मी मागणी केलेली आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये, ते सगळे जे काही डॉक्युमेंट्स असतील ते मला सुपूर्द करावे. कारण चोरांनी चोरी केली आणि सांगितलं की आम्ही चोरी केली पण आता पुन्हा करणार नाही म्हणजे चोरी ही रद्द झालेली नाही. हा घोटाळा झालेला आहे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या आपण बघतोय कारभारामध्ये अनेक घोटाळे जे बाहेर येतात तसा हा मोठा घोटाळा आहे आणि तो आम्ही जनतेसमोर आणलेला आहे. पण शिवसेनेच्या आमदारांनी काल रिप्लाय फाईल केलेला आहे, काय त्याच्यात त्यांनी मत मांडलेलं आणि कशी प्रक्रिया पुढे होणार ते आता थांब, ते आता कोर्टात काय प्रतिक्रिया आहे. ज्या पद्धतीने हा सगळा जो घोटाळा झाला आणि या घोटाळ्यामध्ये आणखी मी वेगवेगळ्या घोटाळ्यांची देखील मागणी केली होती मात्र ते त्यावेळेस महाविकास आघाडी नाही बघा क्रेडिट वॉर मध्ये मला जायचं नाही. 6 महिने ते का शांत होते, कोणी त्यांना फोन केलं हे त्यांनी जवळच्या 2-3 लोकांना सांगितलं पण मला त्याच्यात जायचं नाही, मंत्रीपद मिळणार नाही, हे पासून सगळं होती भीती. पण ठीक आहे, त्यांना क्रेडिट घ्यायचं 100% घेऊ दे. माझं तर म्हणणं एवढंच आहे की जो आम्ही 6000 कोटीचा रस्त्याचा घोटाळा काढला त्याच्यावर पण त्यांनी पत्र लिहावं, सगळ्यांवर लिहावं. मी ह्याच्यात जाणार नाही क्रेडिट वॉर म्हणे. मी मुंबईकरांसाठी लढतोय, माझ्या मुंबईसाठी लढतोय आणि मी माझी मुंबई, माझा महाराष्ट्र या लुटाऱ्यांना लुटू देणार नाही. आता आपण पहा शासन आपल्या दारीमध्ये 52 कोटी खर्च झालं असेल, होर्डिंग आणि ऍडव्हर्टाईज मध्ये किती झालं असेल, सगळं बस स्टॉप वर आहे, पेपर मध्ये येतं, जेवढा खर्च ते स्वतःचे फोटो लावायला करतात तेवढे शेतकऱ्यांच्या हाती दिले असते, तेवढे आमच्या विद्यार्थ्यांच्या हाती दिले असते, महिलांवर जे अत्याचार होतात ते थांबवण्यासाठी वापरले असते, तर महाराष्ट्र कुठच्या कुठे गेला.